नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक बातमी चोवीस मे मंगळवार आजची काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर आता जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत आफ्रिकन देशासोबत युरोपातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे जगभराची चिंता वाढताना दिसत आहे मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे अद्याप मुंबईत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही मात्र सतर्कतेचं पाऊल म्हणून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं योग्य ते पाऊल उचलायला सुरुवात केली आहे मुंबई महापालिकेनं याबाबत एक निवेदन जारी करून शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्क केला आहे तसेच रुग्णांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास संशयित रुग्णाला त्वरित कस्तुरबा रुग्णालयात पाठवावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेल्या देशातून परत आलेल्या भारतीय प्रवाशांसाठी विमानतळावर तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देखील महापालिकेकडून देण्यात आली आहे जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी विलिनीकरण कक्ष तयार केला आहे संशयित रुग्णांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे शनिवारपर्यंत जगभरातील बारा देशात एकूण ब्याण्णव मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत तसेच इतर अठ्ठावीस संशयित रुग्ण रुग्णालयाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत